स्वच्छ भारत मिशनची कामे वेळेत पूर्ण करावी, सर्वात कमी काम असलेले ग्रामपंचायतीवर कारवाई करणार असल्याचा इशारा सीईओ दिलीप स्वामी यांनी दिलाय. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत कामाचा आढावा सीईओ दिलीप स्वामी यांनी घेतलाय. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोन, गटविकास अधिकारी शीतल बुलबुले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सिंचन जाधव, प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, सांडेपाणी सल्लागार प्रशांत दबडे, विस्तार अधिकारी राजशेखर कमळे आदी प्रमुख उपस्थित होते. यांच्यासह शाखा अभियंता, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सीईओ दिलीप स्वामी म्हणाले की पीएमसी, नाबार्ड व अंमलबजावणी सहाय्य संस्था यांना ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे. नळ कनेक्शनसाठी अनामत रक्कम घ्या. जलजीवन मिशन ग्राम पाणी व स्वच्छता समितीचे बँक खाते काढून लोकवर्गणी जमा करावी. योजनेच्या प्रकल्पाच्या 10% रक्कम लोकवर्गणीच्या स्वरूपात असेल. हर घर जल योजनेच्या गावांचे ठराव व्हिडिओ ऑनलाईन करावेत अशा सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या. कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी लोकवर्गणी व हर घर नल से जल गावांची ऑनलाईन वर नोंदणी करा आणि वेळेत प्रपत्र सादर करा. नळ कनेक्शन होऊनही ऑनलाईन करण्यात येत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.